नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी, 3 डिसेंबर पासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकात मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आणि त्यामुळे पालघर आणि सफाळ इथल्या प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केलाय. कोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोडहून सकाळी 4:40 सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात रद्द करण्यात आली आणि यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्यानं या विषयावरचं निवेदन लोकप्रतिनिधींनी दिलेलं होतं. आणि त्याविषयी कुठलीही चौकशी न झाल्यामुळे रेल्वे प्रवास संदर्भात काय नेमके अडचणी येत आहेत अधिक जाणून घेऊयात. विजय राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विजय, सुप्रभात. पण या सगळ्याच प्रवाशांसाठी आजचा दिवस जास्त त्रासदायक ठरलेला दिसतोय. नक्कीच रेणुका, पश्चिम रेल्वेनं ज्यावेळेस नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं होतं, त्यानंतर संतप्त नागरिक जे आहेत ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे, पहाटे एक गाडी सुटते इथनं, परंतु ती नवीन वेळापत्रक रद्द झाल्यामुळं पालघर आणि सफाळ या भागामध्ये काही प्रवाशांनी रेल्वे रोको केलेला आहे. परंतु थोड्या वेळापूर्वी म्हणजे अर्थात 7:30-8 गाड्या ज्या त्या सुरळीत सुरू झालेल्या आहेत, परंतु डहाणूकडे येणारी लोकल जे आहे ती काही काळ त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती. सौराष्ट्र एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी देखील थांबवण्यात आली होती. काही काळ त्या ठिकाणी पूर्णपणे पश्चिम रेल्वेचा जो आहे तो खोळंबा झालेला पहिला मिळाला. संतप्त नागरिक झालेले होते, त्यांचं म्हणणं आहे की नवीन वेळापत्रक जे आहे ते रद्द करू. रेणुका, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की पालघर आणि सफाळेमध्ये हा रेल रोको करण्यात आला होता, कारण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती आणि त्यामुळेच प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलेलं आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघितली पालघरमधली आणि आता पुढची बातमी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर कालपासून आहेत आणि यावेळी ते बॉलिवूडमधल्या अभिनेते त्याचबरोबर निर्मात्यांशी देखील चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचं आहे आणि त्यांच्या याच कृतीला मनसेनं आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलंय. मुंबईमध्ये आता योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडवर त्यांची नजर आहे आणि त्यासाठी आता मनसेनं ही टीका केलेली आहे. आदित्यनाथ यांचा नावाचा उल्लेख न करता त्यांनी युपीचा ठग असं त्यांना संबोधलेलं आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालची स्वप्न असल्याचं देखील त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय आणि हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर देखील आता लावण्यात आलेलं आहे. योगी आदित्यनाथ कालपासून 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्याला माहिती कालच रात्री त्यांनी अक्षय कुमार यांची देखील भेट घेतली होती. ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याचे हे फोटो देखील आता आपण बघितले होते. पण उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. उदय, आपण बघतोय की आधीपासूनच योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सातत्यानं विरोध होत होता, कारण त्यांचा जो विचार आहे त्याला सातत्यानं विरोध होतोय आणि त्यातच आता मनसेच्या पोस्टरची भर पडली म्हणायचं. अगदी बरोबर रेणुका, मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कालच दाखल झालेले. कालच त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची देखील भेट घेतलेली. आज देखील दिवसभर त्यांचे अनेक बॉलिवूडचे अभिनेते असतील, निर्माते असतील, दिग्दर्शक असतील यांच्यासोबत बैठक आहे. यामध्ये ते चर्चा करणार आहेत की मुंबईचं बॉलिवूड जे आहे ते बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये कसं नेता येईल, कारण उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 1000 एकरपेक्षा जास्त मोठी जागा देऊन त्यांनी तिथे उत्तर प्रदेशची फिल्म सिटी निर्माण केलेली आहे. त्या जागेवरती मुंबईच्या बॉलिवूड येऊन शूटिंग करावं, तिथे त्यांनी उद्योग निर्माण करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र या त्यांच्या अपेक्षेला मुंबईतून आणि राज्यातून कडाडून विरोध देखील केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा आता मनसेने देखील यामध्ये उडी घेतलेली आहे. मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी ट्रायडंट हॉटेल जिथे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वास्तव्यास आहेत त्या इमारतीच्या ट्रायडंट इमारतीच्या खालीच त्यांनी होर्डिंग लावलेला आहे. त्याचबरोबर भाजपचं प्रदेश कार्यालय जिथे आहे तिथे देखील त्यांनी होर्डिंगबाजी केलेली आहे आणि या होर्डिंगवरती त्यांनी युपीचा ठग म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलेली आहे. या होर्डिंगवरती योगी आदित्यनाथ यांचं कुठेही नावाचा उल्लेख नसला तरी त्यांचं अपरोक्ष जे आहे ते सर्व दिसून येत आहे. एक प्रकारे मुंबईतलं जे काही वैभव आहे ते उत्तर प्रदेशला घेऊन जात आहेत का अशी त्यांनी खोचक टीका जी आहे ती केलेली आहे. याच्यावर पुन्हा आता वाद देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनसेने देखील आता या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतल्या ज्या काही बैठकांवरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. आज दिवसभरामध्ये याच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप देखील होण्याची शक्यता आहे. नेमकं काय आता पुढे घडतंय हे पाहावं लागेल आपल्याला. आणि म्हणूनच त्यांनी भाजपच्या या कार्यालयाच्या बाहेरच हे पोस्टर लावलेलं दिसतंय. आपण बघतोय ही पोस्टर. धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
आपण बघतोय मनसेनं तर हा निषेध केलाय, पण त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, योगी आदित्यनाथ हे काल मुंबईत पोहोचले आणि त्या दरम्यान त्यांनी अक्षय कुमारची देखील रात्री भेट घेतली. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी. आजही योगी आदित्यनाथ बॉलिवूडच्या दिग्गजांना भेटतील आणि यामध्ये निर्माते दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सिरीजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, त्याचबरोबर रणदीप हुडा, तिग्मांशु धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहटा, राजकुमार संतोषी यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती आणि देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. आजही त्यांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. बघूयात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर एकीकडे टीका होते, पण त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात. बॉलिवूड किंवा असा कुठलाही उद्योग ज्या उद्योगामुळे महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण होईल तो कुठेही नेण्याचं काही कारण नाही. एखाद्या वेळेस ते अशाच प्रकारचा उद्योग हा आपल्या राज्यामध्ये सुरू करावा यासाठी अभ्यास करायला येत असतील, पण इथून मुंबईतून बॉलिवूड तेही नेऊ शकत नाहीत आणि मुंबईचं जे आकर्षण आहे, मुंबईच्या ज्या सुविधा आहेत त्या अन्य राज्यामध्ये मिळणंही अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करून त्यांनीही पर्यायी असं एखादी गोष्ट सुरू केली तर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. आपण बघतो चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हणतंय आणि यानंतर आपण बघणार आहोत शिवसेनेमध्ये ज्यांनी कालच प्रवेश केला त्या उर्मिला मातोंडकर यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे. आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेटली बॉलिवूड पीपल ऑल्सो नीड टू डू समथिंग फॉर देमसेल्व्स. उनको भी जरूरत है कि वो अपने आप के लिए खड़े हो जाएं और उसके बाद हमारे जैसे लोग उनकी मदद भी कर सकते हैं. जो भी मैंने आज तक बॉलीवुड के लिए मैं खड़ी रही हूं और हमेशा आगे भी रहूंगी. मुझे पहले भी पूछा गया था कि ये लोग क्यों नहीं बात करते, क्योंकि उनकी वो बहुत वल्नरेबल पोजिशन में होते हैं. ये समझते हुए भी मुझे ऐसे लगता है कि बहुत बड़े पैमाने पर बॉलीवुड को गलत लाइट में दिखाने की कोशिश की गई. बहुत बेइंतहा कड़ी मेहनत का काम होता है और बहुत ज़्यादा करोड़ों पैसे लगे होते हैं और वो मेहनत वाले लोग होते हैं. और बॉलीवुड लोग मतलब चार पांच स्टार्स नहीं होते जिन्हें शायद आप पसंद करें ना करें. आज बहुत सारे लोग हैं जिनको मैं पसंद नहीं करती, लेकिन अगर उनकी फिल्में बैन करो, अगर ये ट्रेंडिंग हो रहा है तो वो गलत है और वो मैं गलत बोलकर ही रहूंगी. तो अपने अपने नजरिए का और समझ का ये विचार है. आणि यानंतर आपण इतरही बातम्यांकडे वळणार आहोत. आज मराठा आरक्षणासंदर्भात कोणकोणत्या बैठका होतात त्याचं अपडेट आता आपण घेणार आहोत, कारण मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक पार पडेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची संघटनांची मागणी आहे आणि यावरून ही चर्चा होणार असल्याची माहिती सध्या उपलब्ध होते. या बैठकीनंतर अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात हे वर्षा या निवासस्थानी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिथे चर्चा करतील. मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही चर्चा होणार असल्याची माहिती कळते. दुसरीकडे मराठ्यांमध्येच दोन गट आहेत आणि काही म्हणतात आम्हाला ओबीसींच्या ताटातलं काही नको आणि काही म्हणतात की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधूनच आरक्षण पाहिजे. याच्या पाठीमागचं राजकारण ओळखा असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला दिलाय. बघूया त्यांनी काय म्हटलंय. ते मराठ्यांमध्येच दोन ग्रुप आहेत की जे म्हणतात की आम्हाला ओबीसींच्या ताटामधलं काही नको आहे आणि काही जण असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर ते ओबीसी बंदच मिळालं पाहिजे. मी एवढंच फक्त मराठा समाजाला सांगेन की याच्या पाठीमागचं राजकारण ओळखा. भांडणं लावण्याचा भाग हा चाललेला आहे आणि पहिल्यांदा एक असं आहे की खाजगीकरण थांबलं तर आरक्षणाचा फायदा मिळू शकेल. खाजगीकरण थांबलं नाही तर आरक्षणाचा लिमिटेड फायदा मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. तर तिकडे गायकवाड अहवाल म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवाल मराठा नेते जाहीर का करत नाही असा सवाल आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केलाय. मोदी सरकार त्यांचं आहे, तिथं जावं त्यांनी, घट्टादुरुस्ती करावी त्यांनी, त्यांनी करून घ्यावं ना. इथं ह्या गरीब समाजाच्या ह्याच्यामध्ये वाटणी मागायची ऐवजी त्यांनी तिकडे करून घ्यावं अशी माझी मागणी आहे. आणि ह्या महाराष्ट्र सरकारनं जो दुजाभाव चालू केलेला आहे की मराठा समाज जे मागेल ते त्याला द्यायला सुरू केलेलं आहे. मेगा भरती रद्द, पोलीस भरती रद्द, MPSC परीक्षा रद्द, ॲडमिशन्स रद्द, हे काय लावले महाराष्ट्रामध्ये. आणि मराठा समाजानं निधी मागितला की ताबडतोब मोठ्या गोष्टी 1350 कोटीच्या गोष्टी
आणि ओबीसी मात्र फक्त त्यांच्या नशेबी काय फक्त उपसमिती आणि ते बैठकीचा फार्स ते मुळीच आम्ही चालू देणार नाही. आपण बघतोय प्रकाश शेंडगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि बघूयात आज या मराठा आरक्षण समितीची बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होणार आहे त्याच्यात नेमकं काय घडतंय या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण आता काँग्रेसच्या गोटातली एक महत्वाची बातमी. काँग्रेसच्या दलित नेत्यांच्या तक्रारींची हायकमांडकडून दखल घेण्यात आली आहे. आज काँग्रेसच्या दलित समाजाच्या नेत्यांची बैठक काही वेळातच म्हणजे सकाळी 10 वाजता होणार आहे. काँग्रेस पक्षाकडे दलित मतदार दृष्टिकोनातून पुढच्या काळात राजकीय भूमिका या सगळ्यावर या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांच्यासह काही प्रमुख दलित नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. राज्यपालयुक्त विधान परिषदेच्या नावांवरून काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी केलेल्या होत्या आणि आज या संदर्भात ही बैठक होणार असल्याचं कळत आहे. सागर कुलकर्णीकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, या सगळ्याच नेत्यांनी नेमक्या काय तक्रारी केलेल्या होत्या ज्याची दखल आता हायकमांडनं घेतली आहे हे देखील विस्तारानं सांगाल. काँग्रेस पक्षाचा मुख्यतः जो मतदार आहे तो एक दलित आणि दुसरा अल्पसंख्याक समाज आहे. पण दलित समाजातलं विधान परिषदेचं सदस्य देताना काही जणांना डावलण्यात आलं होतं आणि वंचित कडून निवडणूक लढवणारे विदर्भातल्या व्यक्तीला तिकीट दिल्याने काही नेत्यांनी थेट हायकमांडपर्यंत तक्रारी केल्या होत्या. दुसरीकडे राज्यामध्ये पुढच्या काही कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामध्ये वंचितला पर्यायी मतदारांचा विकल्प कशा स्वरूपात तयार करता येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा देखील विचार आजच्या बैठकीमध्ये केला जाईल. त्या दृष्टिकोनातून मंथन आजच्या बैठकीत होईल. कारण की काँग्रेसचा मतदार जो आहे तो कायम टिकून राहावा यासाठी सुरू असलेली ही धडपड दिसून येते. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. आपण बघतोय की काँग्रेसच्या दलित नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल अखेर शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत उर्मिला यांचा सेनेत प्रवेश झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधनाचा धागा बांधून उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. कोरोनाच्या संकटात मोजक्याच नेत्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं. तसंच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आलेली होती. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीवर काल हजर होत्या. जेव्हा मी चित्रपट सृष्टीमध्ये 29-30 वर्षांपूर्वी माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा अत्यंत साध्या सुध्या मराठमोळ्या घरातून आलेली मुलगी होते. मी अजूनही आहे. आणि म्हणजे माझ्या आईला मेकअप बिकअपचं काहीही कल्पना नव्हती, आजही नाहीये. पण एकाच परमेश्वराच्या आशीर्वादानंतर एकच गोष्ट माझ्या बरोबर होती, ती म्हणजे लोकांचा साथ. आणि मी नेहमी तेव्हाही म्हणायची की तेव्हा खूप मोठे मोठे माझ्या बरोबर आर्टिस्ट होते पण मी नेहमी सांगायची की मी मीडिया मेड स्टार नाही आहे, मी पीपल मेड स्टार आहे. आज मी माझ्या राजकीय वाटचालीची एक नवा एक एक, एक पाऊल जिथे उचलते आहे तिथे मला एवढंच सांगायचं आहे तुम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की ही एक अजून अवघड वाटचाल आहे आणि त्याच्याकरता त्यांचा पाठिंबा मला खूप गरजेचा आहे. कारण मी ज्याप्रमाणे चित्रपट सृष्टीमध्ये पीपल मेड स्टार झाले, लोकांनी बनवलेली मोठी स्टार, त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यामध्ये लोकांनी बनवलेली लीडर होणं पसंत करेन. आपण बघतोय उर्मिला मातोंडकर यांनी काल ही प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काल त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांची भूमिका याबद्दलची त्यांनी स्पष्ट केली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. तर शिर्डीच्या साई मंदिरात भक्तांनी भारतीय पेहरावात यावं असं आवाहन करण्यात आलंय आणि मंदिर परिसरात अनेक ठिकाणी तशा आशयाचे फलकही लावण्यात आले होते. साई मंदिराच्या आवाहनानंतर विविध स्तरातून समर्थनही केलं जात आहे, काहींनी विरोधही केलाय. अशा प्रकारे पेहरावाबद्दलचं नियम करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे अशी टीका देखील करण्यात आलेली आहे. धार्मिक स्थळावर जाताना ड्रेसकोडची चौकट गरजेची आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. शिर्डी पाठोपाठ आता इतर देवस्थानं देखील ड्रेसकोडचा नियम लागू करणार का असा मतप्रवाह देखील सध्या पाहायला मिळतोय. आणि शिर्डी संस्थानला भाविकांच्या तक्रारी मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर संस्थानं आता भाविकांना नेमकं काय आवाहन केलं आहे, कुठलाही हा नियम किंवा सक्ती नाही असं स्पष्टीकरण साईबाबा संस्थानचे सीईओ कनुराज बगाटे यांनी दिलंय. मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत.
त्यामुळे संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो, तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही, भक्तांना ही गोष्ट समजेल. आणि त्यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केली, पण या सगळ्यासाठी काल दिवसभर न्यूज 18 लोकमतनं ड्रेस कोड संदर्भातली अर्थात पेहरावा संदर्भातली मोहीम राबवली होती, आणि ज्यामध्ये राज्यभरातल्या विविध ठिकाणून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील साई संस्थानं हे बोर्ड काढले नाहीत तर आम्ही तिथे जाऊन ते काढू असं देखील काल त्यांनी म्हटलं होतं. बघूया तृप्ती देसाई काय म्हणतात. पुरुष असतात, ग्रामीण भागातले जे शेतकरी पुरुष असतात ते खाकी हाफ पॅन्ट घालतात, जी गुडघ्याच्या वर असते त्यांनाही तुम्ही तोकडे कपड्यात बांधणार का? अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते पूर्णपणे अयोग्य आहेत, कायद्याला धरून नाहीत, त्यामुळे साई संस्थानांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. माझी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, हे जाहीरपणे बोर्ड लावलेले आपण काढावेत, कारण मंदिरामध्ये कशा पद्धतीनं जायचं, मंदिराचं पावित्र्य कसं राखायचं हे निश्चितच भक्तांना चांगल्या पद्धतीनं कळत असतं. अशा पद्धतीनं जाहीर बोर्ड लावायची काही गरज नाही, आणि जर काढले नाहीत बोर्ड, जर मनमानीच केली तर मग आम्हाला तिथे येऊन बोर्ड काढावे लागतील. मी पण साई भक्त आहे, त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आपण अशा पद्धतीचं आंदोलन आम्हालाही करायला लावू नका, कारण अशी मनमानी आम्ही आमच्यासारखे जे भक्त आहेत ते अजिबात खपवून घेणार नाहीत. आणि बघतोय आपण तृप्ती देसाईंनी नेमकं काय म्हटलं, आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत कोकणातली, कारण खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. राणेंनी पंढरपुरातल्या कोकण वारकरी भवनाची जागा हडप केल्याचा आरोप यावेळी राऊतांनी केलाय. राणेंचा भिवंडीतला जमीन घोटाळाही लवकरच उघड होणार असल्याचं देखील विनायक राऊत म्हणालेत. सोबतच नितेश राणे यांनी नवी मुंबईत एका बिल्डरला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. त्या महसूल मंत्री असताना जे जमिनीचे घोटाळे झालेले आहेत त्याच्यामध्ये भिवंडीचा घोटाळा येतोय आता बाहेर. त्यांच्या मुलाने सुद्धा नवी मुंबईमध्ये जो काय मनी लॉन्ड्रिंग हा जो व्यवहार केलेला आहे आणि एका बिल्डरला आत्महत्या करावी लागली आहे, त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे की नितेश राणेच्या त्रासामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळे त्यांचे पण बाहेर येत आहे त्यांच्या कुंडल्या. म्हणजे महसूलमध्ये नारायण राणेंनी जेवढं हडप केलेली जमीन आहे तेवढी कोणीच नाही केली, आणि एवढं कशाला? पंढरपूरला कोकणच्या वारकरी भवनसाठी दिलेली जागा नारायण राणेंनी हडप केली आहे. आमच्या मुंबईला वर्सोव्याला सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्ग भवनसाठी दिलेली जागा तिथे नारायण राणेंनी जेल नावाचं हॉटेल काढलं. आपण बघतोय विनायक राऊत यांनी हे गंभीर आरोप आता नारायण राणेंवर केलेले आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळते का ही देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण आता बघूयात पुढची बातमी. दिवाळी संपली की अनेकांना ट्रेकिंगची चाहूल लागते, आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांकडे ट्रेकर्स आणि भटक्यांची गर्दी सध्या पाहायला मिळते. अनेकांना जुन्नर तालुक्यातला एक किल्ला कायमच खुणावत आलाय. या किल्ल्यावर जाण्याच्या मार्गाचा देखील थरार पाहण्याजोगा आहे. एक रिपोर्ट बघूयात. गडावर जाणारा हा खिळ्यांचा मार्ग होय, खिळ्यांचा मार्ग. या खिळ्यांचा आधार घेऊनच या गडावर जायला लागतो. या मार्गाने जाणं अनेकांना नकोसं वाटतं, परंतु अवघड असलेली खिळ्यांची वाट ट्रेकिंग करणाऱ्यांना खुणावतीये. धाडसी दुर्गरोहीसाठी खुंटाची वाट चढताना वाटणारा थरार अनुभवण्यासाठी ट्रेकर्स गर्दी करताय. उभ्या कड्यात बसवलेल्या खुंट्या किंवा गज पकडून गडमाथावर जावं लागतं. एक खिळ्याची वाट आहे आणि एक राजमार्ग आहे. राजमार्ग पेठेच्या वाडीकडून आहे आणि खिळ्याचा मार्ग हडसर गावाकडून आहे. ह्याच्यामध्ये जे येणारे पर्यटकांच्या आवडीचा जर मार्ग असेल तर खिळ्याच्या वाटीचा आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण साहस कुणाला आवडत नाही करायला, साहस प्रत्येकाला करायला आवडतो, आणि ते साहस भरभरून जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या खेळाच्या वाटेने या ठिकाणी वर येते. या गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे हडसर किल्ला आणि पश्चिमेकडील टेकडी यामधील अरुंद घडीच्या दक्षिणेकडील जाणारी वाट. या वाटेवरून अगदी सहजरित्या गडावर जाता येतं. तर तिसरी आणि सोपी वाट म्हणजे राजवाट होय. ही घळीच्या उत्तरेकडून आहे.
या दोन्ही वाटांवरूनच अनेक जण जाणं पसंत करतात. परंतु या वाटेवरून जाताना खाली पाहिलं तर डोळे गरगरल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे पुरेसा अनुभव आणि आवश्यक ती साधन नसतील तर सर्वसामान्यांनी या खिळ्यांच्या वाटेने न गेलेलंच बरं. जो खिळ्याच्या वाटेचा थरार आहे तो थरार आम्ही अनुभवला आणि त्या थरारानंतर आम्ही किल्ला चढून वर आल्यानंतर भरपूर फिरलो, मनसोक्त आनंद घेतला आणि त्या किल्ल्यातनी जैवविविधतेने नटलेली जी नैसर्गिक विपुलता आहे ती पाहिल्यावर मनाला खूपच असं आकर्षण वाटलं आणि वारंवार येण्याचा या ठिकाणी मोह माणसाला आवरणार नाही. खिळ्यांची वाट चढून गेल्यावर हनुमानाची सुबक मूर्ती पाहायला मिळते. आणखी एक भेट देण्याजोगं ठिकाण म्हणजे चिरेबंदी बांधणीचं शिवालय. मंदिराबाहेर सुबक असा खडीव नंदी आहे. गाभाऱ्याच्या बाजूला भिंतीतील डावीकडे उत्तम मखर असलेला गणपती तर उजवीकडे मारुती आहे. मागच्या साईडला किल्ल्यावरून दिसणारे इतर किल्ले सुद्धा दिसतात. हे सगळे किल्ले या ठिकाणी आल्यानंतर एक त्यांचं सौंदर्य तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलं पाहिजे. त्याचसोबतच या साईडला सुद्धा पाहू शकताय पिंपळजोगे हे जे धरण आहे त्याचं बॅकवॉटर आहे. पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अशा सगळ्याच ऋतूमध्ये इथलं सौंदर्य तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि हे सगळं सौंदर्य टिपण्यासाठी तुमची नजरसुद्धा तेवढी बोलकी हवी आहे. या ठिकाणी आल्यावरती एकच काळजी घ्या, ह्या ठिकाणचं जे सौंदर्य आहे या सौंदर्याला कुठलंही गालबोट लागणार नाही. हे सगळं टिकलं पाहिजे तरच पुढच्या पिढीला ह्या सगळ्या अनुभूतीचा फायदा घेता येईल आणि त्यांनासुद्धा किल्ले ट्रेक करताना किल्ल्यावरती येताना ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला सुद्धा पाहता येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. आणि यानंतर या बुलेटिन मध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.